आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मी जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रशासनाच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं आज सर्वच महिला ह्या सर्वच क्षेत्रामध्ये पुढाकार घेत आहेत आणि त्यांनी उत्तरोत्तर अशीच प्रगती करावी आणि खरोखर महिला ह्या सक्षम झालेल्या आहेतच आणि त्यांनी आणखी सक्षम व्हावं आणि ज्या ग्रामीण भागातील महिला आजही शिक्षणापासून कोसं दूर आहेत त्यांनाही आपण या प्रवाहात आणावं ह्याच त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. मला महिला दिनाच्या निमित्ताने हे सांगायचं आहे की महिला ज्या आज म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये पुढे आहे त्याच्यामध्ये पुरुषांचा पण तेवढाच सपोर्टिंग आहेत आम्हाला ते आणि त्यांचाही तेवढाच वाटा आहे. त्यांच्या सपोर्टशिवाय किंवा त्यांच्या पॉझिटिव्ह म्हणजे त्यांनी आम्हाला सपोर्ट केल्याशिवाय आम्ही एवढं समोर गेलो नसतो. त्याच्यामुळे त्यांचाही आमच्या जे काही आहे आमचं जे म्हणजे आम्ही जे मिळवलेलं म्हणजे काय पोस्ट म्हणा किंवा जे काही आहे तर त्याच्यामध्ये त्यांचाही तेवढाच सपोर्ट आहे. आमच्या कार्यालयातले सगळे पुरुष मंडळी आम्हाला खूप चांगलं सपोर्ट करतात आणि त्यांच्यामुळेच आम्ही चांगल्या प्रकारे आमचे कामही करू शकतो. महिला दिनाच्या काय शुभेच्छा द्या? त्याच्यामुळे महिलांना असं हे आहे की प्रत्येक महिलांनी आपण आपल्या घराच्या उंबरट्याच्या बाहेर येऊन आपले काहीतरी केलं पाहिजे, स्वतःची एक अस्तित्व निर्माण केलं पाहिजे आणि त्या म्हणजे त्या अनुषंगाने सगळे कामं केले पाहिजे. त्याचपैकी आपलं कसं आहे की आपण आपली एक क्वालिटी आणि आपली म्हणजे गुणवत्ता ही कुठे घसरू देऊ नये तेही एक सांगायचं. याच आणि आमच्या इकडून म्हणजे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला यांच्याकडून सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा. जागतिक महिला दिनाच्या निमित्त सर्व महिलांना माझ्याकडून शुभेच्छा. मी विभागीय विभागाची महिला प्रतिनिधी म्हणून बोलते. सर्व महिला सक्षम व्हाव्या आणि आपल्या पायावर उभा राहाव्या, तसेच त्यांनी त्यांना जे आवडते त्या स्वतंत्रपणे जगावं हीच सगळ्यांना माझ्याकडून सदिच्छा आणि त्यांनी पुढे जावं आणि आपले कार्य करावे. हा जागतिक महिला दिन म्हणून आपण सर्व जिल्ह्यामध्ये पूर्ण भारतामध्ये साजरा करण्यात येतो. तसं जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व महिला कर्मचारी यांच्या वतीने मी सगळ्यांना शुभेच्छा देत आहे. आणि आज हा दिवस साजरा करण्याच्या मागचा उद्देश एवढाच की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ह्या अग्रेसर आहेत आणि त्यांचं जे क्षेत्र आहे त्यांनी जे निवडलेलं क्षेत्र आहे त्यांच्या ते चांगल्या प्रगतीने कामं करत आहेत आणि त्यांना उत्साह येत आहे काम करताना. त्यांच्यासोबत त्यांचं जे फॅमिली आहे आणि जे काही कुटुंब मंडळी आहे त्या त्यांना सपोर्ट करत आहे हे आजच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी महिलांना दिसून येत आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येक महिलांना हेच आवाहन करेल की त्यांनी त्यांचे जे आवडीचे विषय आहेत किंवा त्यांना जो उत्साह आहे ज्या क्षेत्रात त्यांना जायचं आहे तिथं न लाजता न कोणती भीती बाळगता समोर यावं आणि आपलं कार्य करावं. नमस्कार, मी सविता नागवंशी. मी सध्या ATS या पदावर अकोला विभागामध्ये राज्य परिवहनमध्ये जॉब करत असून मला जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हाच संदेश द्यावासा वाटतो की आज महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत. जर महिला वैमानिक बनू शकते, जर ती अवकाशात झेप घेऊ शकते, रेल्वे चालक बनू शकते, तर ST पण आता विविध पदांवरती बहुतेक करून महिलाच परिवहनमध्ये घेण्यात येत आहे. तर मी आजच्या या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती सर्व महिलांना हा एक संदेश देऊ शकते की जर तुमच्या पंखांमध्ये जर उंच आकाशी झेप घेण्याची जर हे असेल तर तुम्ही निश्चितच कोणतेही क्षेत्र पादाक्रांत करू शकता. तरी सर्व महिलांनी कोणतंही काम छोटं मोठं न समजता आणि कोणतंही क्षेत्र हे मी यामध्ये टिकू शकेल की नाही असे न समजता जर प्रत्येक क्षेत्रामध्ये जर पाऊल ठेवलं तर निश्चितच ती आकाशाला गवसणी घालू शकते. नमस्कार, मी सुप्रिया सहदेवराव वासनकर हाता या गावची आहे आणि ST याचं कारण असंच की आमच्या अकोला जिल्ह्यातील सर्व म्हणजे इथं जे मॅडम आहेत DC मॅडम सर्व महिला म्हणून आहेत त्यासाठी मला ST द्यायचं आहे. अकोला जिल्ह्यात आम्ही दोघी महिला म्हणून ड्रायव्हर आहे, एक रुक्मिणीताई आहेत त्या तिकडे आहे आणि मी अकोला जिल्ह्यातील महिला चालक म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे आणि मी मध्यम फॅमिलीतली आहे. काय यावंसं वाटलं तुम्हाला चालक म्हणून? आज तर महिला
चालक आपल्याला एसटीमध्ये कोणी दिसत नाही. सर महिला जर सर विमान चालू शकतात तर हे तर बस तर एक चालू शकतीलच आणि त्यासाठी आम्हाला जे रावते साहेबांनी निवड केलेली आहे प्रशिक्षणासाठी आणि आता माझं ऑफिसला ट्रेनिंग चालू आहे तिथं पण आमच्या विभागात सर्व महिलाच आहेत. मी तिथं वाहतूक शाखेमध्ये जास्त जर काम केलेलं आहे तिथं सगळ्या ऑल टोटल महिला आहेत. त्यात आमच्या मॅडम आहेत नागवंशी मॅडम संध्याताई वैशुताई सर्व ऑल टोटल मॅडम आहेत. आणखी आपण या क्षेत्रामध्ये काय आपलं एक्सपिरियन्स काय आलेलं आहे आता एक्सपिरियन्स म्हणजे माझा म्हणजे निगेटिव्ह पॉईंट असे खूप आहेत की सर्वजण म्हणतात की तुम्ही महिला चालू शकसान का खरंच बस पण ते आता सर्वांना करून दाखवायचं आहे आणि चालवणं जर निवड झालेली आहे तर तोपर्यंत तिथपर्यंत जाण्याची आमची पूर्ण इच्छा आहे. आपल्या परिवाराचं कसं कसं सहकार्य? मी मिडल फॅमिलीतली आहे. सर्वात जास्त सहकार्य माझ्या बाबांचं आहे माझ्या मागं इथपर्यंत याचं कारण सर्वजण खेड्या भागात असल्यामुळे सगळ्यांची मानसिकता होती की मुली मुलगी आणि ते पण बस चालवणार असं तर कधी नाही आहे म्हणे आम्ही ऐकलेलंच नाही आहे. पण ही नवीन ॲड आली 2019 त्यामध्ये आम्ही फॉर्म टाकल्यानंतर माझी निवड झाली. महिलांना काय संदेश द्याल? मी जागतिक महिला दिनाच्या निमित्त सर्व महिलांना असं समजते की सर्व क्षेत्रात आपण मागे नाही आहे पुढे आहे सर्वजणी यावं आणि एस टीत पण आमच्या नंतरची भरती महिला जास्तीत जास्त यावं ह्या तरी आता आम्ही दोघीच आहोत यापुढे खूप याव्यात अशी माझी इच्छा आहे.